नेक्स्ट पार्ट इज वॉल्यूम एलिमेंट इन कर्वीलिनियर कोऑर्डिनेट सिस्टम। वॉल्यूम एलिमेंट इन कर्वीलिनियर कोऑर्डिनेट्स। ओके, सो वी हैव व्हाट वी हैव पर एकदा आपण याच्याकडे पाहू। हा सॉरी हा एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस आहे। या ठिकाणी पी हा पॉइंट आहे। कोणता पॉइंट आहे? पी, ज्याचे या पॉइंट पी चे दोन प्रकारे आपण लोकेशन सांगू शकतो। एक एक्स कॉमा वाय कॉमा झेड म्हणजे या कोऑर्डिनेट ॲक्सिसवरून, किंवा त्याचीच व्हॅल्यू आपण यू वन कॉमा यू टू कॉमा यू थ्रीच्या फॉर्ममध्ये सुद्धा सांगू शकतो, जी की आपल्याला तयार करायची आहे। ओके, आणि यू वन कॉमा यू टू कॉमा यू थ्रीची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहणार आहे, सी वन सी टू आणि सी थ्री, आणि त्यामुळे तीन सर्फेसेस या ठिकाणी कोऑर्डिनेट सर्फेसेस तयार होतील असं आपण सांगू शकतो। आणि ते तीन कोऑर्डिनेट जेव्हा एकमेकाला क्रॉस करतील तेव्हा सॉरी त्यावेळेस ते तीन कर्वीलिनियर लाईन्स तयार करतील। दॅट इज एक्स वन सॉरी यू वन यू टू आणि यू थ्री, आणि तीन सर्फेसेस ह्या सर्फेसचं नाव पाहिल्या पाहिल्या तुम्हाला आता समजायला पाहिजे। सांगा काय याचं नाव? ह्याचं या सर्फेसचं नाव आहे, हा याला परपेंडिक्युलर आहे ना, तर या सर्फेसचं नाव आहे यू टू इज इक्वल्स टू सी टू, आणि हा यू टू या कर्वीलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम सॉरी कर्वीलिनियर लाईनला परपेंडिक्युलर आहे ॲट पॉइंट पी। दुसरा पॉइंट दुसरा आहे सरफेस, ह्याचं आता नाव सांग सॉरी हा दुसरा सरफेस ओके, हा सर्फेस प्लेन असेल याची काहीच गरज नाही, कारण युक्लिडियन स्पेस आहे सॉरी नॉन युक्लिडियन स्पेस आहे, आणि या स्पेसला आपण काय म्हणतो? येस यू आर राईट, या स्पेसला आपण म्हणतो यू वन इज इक्वल्स टू सी वन, ही कॉन्स्टंट व्हॅल्यू। ओके, आणि थर्ड सर्फेस आहे हावाला, हे कोऑर्डिनेट सर्फेसेस जेव्हा एकमेकाला क्रॉस होत आहेत, आणि याची व्हॅल्यू किती आहे? यू थ्री इज इक्वल्स टू सी थ्री। या ठिकाणी तीन हे तयार होत आहेत युनिटरी बेस वेक्टर, पण त्याचे जर मॅग्निट्यूड सॉरी त्याचं जर युनिट वेक्टर काढलं तर आपल्याला ई वन कॅप, ई टू कॅप आणि ई थ्री कॅप भेटतात। तर आपण ह्या ई वन ई टू ई थ्री कॅपला स्पेशल कंडिशन्ससाठी स्टडी करणार आहोत, ज्या कोणत्या आहेत? ऑर्थोगोनल आहेत। सो वी हॅव नाव वी हॅव आय कॅप जे कॅप के कॅप सारखा आता ई वन कॅप ई टू कॅप अँड ई थ्री कॅप। ओके, तर एक छोटीशी मोशन झालेली आहे, त्या मोशनमुळे एक व्हॉल्यूम तयार झालेलं आहे, तर त्या व्हॉल्यूमची मॅग्निट्यूड काय असते ते आपल्याला पाहायचं। दॅट इज व्हॉल्यूम एलिमेंट, द
वॉल्यूम एलिमेंट हा एवढा असेल. हा एवढा. ओके, ह्या ठिकाणी एक सरफेस कन्सिडर करा. हा एक सरफेस आहे. ओके, आणि त्या सरफेसला आपण म्हणू सरफेस डी ए वन फॉलोड बाय डी ए टू डी ए थ्री डी ए फोर डी ए फाईव्ह डी ए सिक्स असे सिक्स सर्फेसेस आहेत. पण व्हॉल्यूम काढायचं असेल तर आपल्याला किती सर्फेसेस लागतात? तीन सर्फेसेस. तिसरा सर्फेस कोणता असेल? हा फर्स्ट सर्फेस. सेकंड सर्फेस असेल हा सर्फेस. आणि तिसरा एक सर्फेस. ओके, तर ह्या तीन सर्फेसेसची आपल्याला जर व्हॅल्यू कळाली तर तिघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय भेटतं? तर आपल्याला व्हॉल्यूम भेटतं. दॅट इज द व्हॉल्यूम. ह्याच्यामध्ये जे व्हॉल्यूम आहे, माय मिस्टेक, त्याच्यामध्ये जे व्हॉल्यूम आहे डी व्ही विच इज मल्टिप्लिकेशन ऑफ ह्या तीन लाईनचं मल्टिप्लिकेशन. कारण डी ए वन येतं डी एल टू मल्टिप्लाइड बाय डी एल थ्री आणि डी ए टू येतं डी एल टू मल्टिप्लाइड बाय डी एल वन आणि डी ए थ्री येतं डी एल टू मल्टीप्लाइड बाय डी एल वन डी एल थ्री मल्टीप्लाइड बाय डी एल वन. सो दिस इज व्हेरी नॉर्मल थिंग दॅट यू कॅन चेक. अँड द व्हॉल्यूम डी व्ही इज इक्वल्स टू डी एल वन मल्टीप्लाइड बाय डी एल टू मल्टीप्लाइड बाय डी एल थ्री. दिस इज नॉर्मल थिंग, द मल्टिप्लिकेशन ऑफ थ्री लेन्स. आणि हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला सहज असं कळेल दिस इज नथिंग बट एच वन एच टू एच थ्री मल्टीप्लाइड बाय डी यू वन डी यू टू अँड डी यू थ्री अँड दिस इज हाऊ इट वर्क्स. दिस यू कॅन चेक फॉर युअर सेल्फ. सो दिस इज हाऊ वी हॅव व्हॉल्यूम एलिमेंट. या ठिकाणी ट्रिक एक लक्षात ठेवा, युनिट व्हेक्टर जे आहेत हे युनिट व्हेक्टर, तर त्यांचं मल्टिप्लिकेशन एक तर वन येईल नाही तर त्यांचं मल्टिप्लिकेशन झिरो येऊन जाईल. आणि ते न्यूट्रलाइज जेव्हा होतील त्यावेळेस आपल्याला ही व्हॅल्यू त्या ठिकाणी सेट करता येईल. ओके, आता आपण ह्याच्यानंतर व्हॉल्यूम एलिमेंट इन स्पेरिकल पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम, सिलेंड्रिकल पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम, कार्टेशियन पोलर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आपण पाहू.